माळीवाडा गावाजवळील नाशिक औरंगाबाद महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असल्याने येथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळते. गावापासून समृद्धी महामार्ग व धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर चालू असल्याने या दोन्ही मार्गावरील जड वाहतूक नाशिक औरंगाबाद महामार्गावर वळवण्यात आली. तर याच रस्त्यावरून महाविद्यालयातील विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने वावरतात, त्यामुळे या खड्ड्यांनी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने गावातील सरपंच व ग्रामस्थांनी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण यांना निवेदन देऊन खड्डे बुजवण्याची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना करावी अशी विनंती केली. तसेच खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांनी माळावाडा गावी भेट देऊन आम्ही त्यांना आमच्या ज्या समस्या होत्या त्या निवेदनाच्या माध्यमानं साहेबांना दिलेल्या आहेत. या प्रसंगी आपल्या गावाचे सरपंच भीमराजी बर्डे, माजी सरपंच भाऊ कीर्तिकर, ग्रामपंचायत सदस्य गायकवाड साहेब आणि इतर सर्व गावकरी या सर्वांच्या वतीनं आपण वाहतूक शाखेचे चव्हाण साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. तरी यापुढे आमचे जे काही रस्त्याचा हा प्रश्न आहे हा शासनानं लवकरात लवकर सोडवावा असं सर्व गावकऱ्यातर्फे विनंती आहे. यानंतर उपसरपंच साहेब बोलतील. दौलताबाटी पॉईंट ते माळ्यावाडा हॉस्पिटलपर्यंत या रोडवर चालू गाडी अत्यंत मोठ्या कटे पडलेली आहे. या याच्यावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेक लोकांची बळी गेलेली आहे. तेथे दोन मोठे शाळा कॉलेज असून विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. दररोज जाणाऱ्या येणाऱ्या त्यांना तकलीफ होत आहे. या रस्त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आता पाठपुरावा केला, पण याचे काम आतापर्यंत काही पूर्ण झालेले नाही. याचे काम जर 8 दिवसात पूर्ण झाले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू व रस्ता रोको करू याची शासनाने नोंद घ्यावी. आपण आज रोजी राष्ट्रीय महामार्ग 52 वर जे दौलताबाटी पॉईंट ते हर्ष पेट्रोलपंपापर्यंत जे खड्डे पडलेले आहे या खड्ड्याबद्दल मुख्य अभियंता PWDचे शिवाने साहेब यांना मी संपर्क करून मी फक्त एवढं सांगू शकतो, प्रत्येक महिन्यामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर उदय चौधरी सर, औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील आणि महामार्गाचे अप्पर पोलीस महासंचालक कारगावकर सर, विजय पाटील आणि महामार्गाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचं नेहमी म्हणणं असं आहे की कुठलाही रस्ता असो या रस्त्यावर अपघात कमी व्हायलाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावं. परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही PWD राष्ट्रीय महामार्ग यांना तर आम्ही आज त्यांना निवेदन देऊ आणि आपण गावकरी जे आपण सांगितलं की या महामार्गावर समृद्धी आणि महामार्गाचं काम चालू असल्यामुळे या रोडवर जड वाहतूक वाढलेली आहे आणि सकाळी सकाळी शाळेमध्ये जाणारे आणि शेतकरी बंधू जे शेतामध्ये बैलगाडी घेऊन जातात त्यामुळं अपघात वाढलेले. याची आपण जे निवेदन दिलं या निवेदनाचं मी माझ्या महामार्ग पोलीसचे अधीक्षक मिलिंद मोहिते आणि औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्यामार्फत PWD व BNC यांना पत्रव्यवहार करून जेवढं शक्य होईल तेवढं खड्डे बुजवण्याचं काम मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. News 15 प्रतिनिधी सोमनाथ पवार, औरंगाबाद.